चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळल्याचं दिसतंय. कारण ही पोटनिवडणूक लढवावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे. मात्र याबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. आजच्या मातोश्रीवरील बैठकीतही याबाबत विचारविनिमय करणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. तर दुसरीकडे या पोटनिवडणुकांबाबत ठाकरे गटाचे उद्या दुपारी शिवसेना भवनामध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. आमच्या तीन पक्षाची आता आघाडी आहे आणि इतर मित्रपक्ष, तीन पक्ष नाही, हे प्रमुख आहेत म्हणून त्याचा उल्लेख केला. इतर पण काही मित्रपक्ष आहेत. आमची महाविकास आघाडी होती, त्याच्यामधल्या सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या दोन निवडणुका लढवल्या जाव्यात असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्या पद्धतीनं आम्ही आमच्या मित्रपक्ष आणि आघाडीतल्या मान्यवरांशी चर्चा करतोय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.